आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जांभळीतील दूध हरवलीला विक्रीसाठी जांभळी गावात फॅटची होते चोरी. शिरोळ तालुक्यातील जांभळी गावात दूध उत्पादकांची मोठी लूट सुरू आहे. जांभळी येथील दूध उत्पादकांना लुटण्याचा धंदा गवळी टाईप डेअरीवाल्यांनी सुरू केला आहे. ताजं आणि चांगलं दूध घेताना फॅट मारायचं आणि उत्पादकांचं आर्थिक शोषण करायचं. या लबाडीचा प्रयोग दूध उत्पादकांच्या डोळ्यादेखत सुरू होता आणि शासन काहीच दखल घेत नाही असं शेतकरी आणि शेतमजुरांच्या लक्षात आलं. त्यामुळं जांभळी शेजारच्या हरोली गावात आता इथलं दूध विक्रीसाठी तिकडं जात आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नात लक्ष घालून दूध उत्पादकांची लूट करणाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करावी. गेले अनेक दिवस फॅट मारण्याच्या प्रकारामुळे प्रतिलिटर 3 ते 4 रुपयांचा तोटा, शिवाय वर्षातून मिळणारा बोनस आणि फरक, हा फटकाही शेत उत्पादकांना बसला आहे. ही खूप मोठी लूटमार जांभळीत झाली आहे. सेंद्रिय शेती आणि गायी वाचवण्याच्या नादात शिरोळ मतदारसंघात फिरणाऱ्या घारीचं लक्ष जांभळीतील पिलांकडे नाही. गावामध्ये 5 डेअरी आहेत, तरी पण आम्हाला इथे दूध करून आम्हाला परवडत नाही, म्हणून आम्ही आमच्या गावातले एक थोडी दूध आम्ही हरले या गावामध्ये नेलेलं आहे. तिथं आम्हाला चांगला भाव मिळते, नंतर मग इथल्यापेक्षा जांभळी गावातल्यापेक्षा 4-5 रुपये जास्त मिळते आम्हाला दूध. आमचं आम्हाला ते पगार पडतो, पण आमच्या गावात घालून आपण ते आमचं खाद्याकडून पैसे निघत नाही, तर आम्ही दुसऱ्या गावामधून आम्हाला पेट्रोल खर्चसुद्धा आमचा त्यांनी व्यवस्थित आम्हाला पगार पडतो. तिकडे एवढं आहे की इथल्या लोकांनी जांभळीतल्या तसं आम्हाला हमी भाव दिला तर आम्ही इथे दुकानात तयार आहे. मला आमच्या गावातील लोकांना एक असं कळकळची विनंती आहे की आमच्या आपण देवाचं रान करून जंगावर भागतोय, पण आमच्या गावामध्ये म्हशीच्या किंवा गाईच्या दुधाला दर मिळत नाही किंवा दिवाळीला बोनस भेटत नाही, मग आम्हाला पगार मिळत नाही, म्हणून यातून काही ना काही तर मिळावं यासाठी आपण जातो हरलेला. पण सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे गावातील लोकांना की आपण जागं झालं पाहिजे आणि आमची काय लागी इच्छा नाही, फक्त काय लास्ट भाव मिळू दे आमाशनी आणि शेतकरी जगू दे एवढाच आमचं ध्येय आहे. गेले 2 वर्ष झाले दूध घालते गाईचं आणि म्हशीचं. माझं दूध आहे 30 लिटर, 30 लिटर दूध असून ह्याच्या दूर मी दूध घालतो. तो गावात आमच्या 3 फॅट लावत होते आणि हरवली गेल्यावर 5 फॅट लागतंय, त्याचा दर कुठे काढायचा? आणि मी इथल्या गावाची सुद्धा म्हणतो माझं दूध तुम्ही 30 रुपयाने घ्या नाही म्हणते, त्यामुळं आम्ही हरवली घातल्यामुळे हरलीला आम्हाला गाईला देतात 5 रुपये आणि म्हशीला देतात 8 रुपये असं त्यांनी बोनस काढवल्यात. आणि आमच्या इथल्या डेअरीवाल्यांनी सगळ्यांना मी रिक्वेस्ट केलो की आम्हाला बोनस ज्यादा काढून द्या, तर इथली डेअरीवाली कोणी म्हणले नाही, मान्यता आमची घेतली, त्यामुळे आम्ही सगळेजणी हरवली दूध घालायला गेले. तर कोणी जर आम्हाला देतो म्हणले तर आम्ही सगळं गावातली दूध तिथं आम्ही जांभळीत आमच्या यासनी डेअरीवाल्याशी दूध घालू. दुधाला तिथं हरवलीमध्ये 5 फॅट लागतंय आणि इथं 3 फॅट लागतंय, 3 फॅटला इथं दर कमी आहे, 5 फॅटला दर तिथे जास्त आहे आणि उलट त्यांचा बोनस आणि ज्यादा आहे. इथं फॅट मारतात असं तुम्हाला म्हणायचं आहे काय? होय, इथं फॅट बी कमी आहे आणि बिल बी कमी आहे. कमी आहे नको, फॅट मारतात. हा, फॅटच मारतात. हा विषय महत्वाचा आहे याच्यामधला. फॅट मारतात. याच्यावर कोणी कारवाई करायला पाहिजे? संघाने, दूध संघाने? दूध संघाने करावी. दूध संघाकडून तिथं आम्हाला त्यांनी आमाशनी बिगड आम्हाला ऍडव्हान्स बिन देतात, त्यांनी आम्हाला एवढं परवडते त्याच्यानी, मग इथल्याशनी का परवडत नाही बिन ऍडव्हान्स देऊन बी. जांभळीत नाही तर किती किलोमीटर जायला लागते तुम्हाला दूध घालायला? 3 किलोमीटर होईल. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की इथली लोक जे डेअरीवाले आहेत ते सगळेच इथं फॅट कमी लावतात गाईच्या दुधाला आणि म्हशीच्या दुधाला, त्यामुळे आम्हाला नुकसान होत आहे, तर शेतकऱ्याने जागवायला पाहिजे असं तुमचं मत आहे? महानकर न्यूज साठी जांभळीहून दत्तात्रय कदम.